महत्वाची घडामोड. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आता अजित पवार यांची मनधरणी करण्याकरता या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं असल्याचं पाहायला मिळतं. या सर्वच महत्वाच्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्याच्या संदर्भात काही महत्वाची चर्चा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच अक्षय, आपण बघतोय की दिल्लीतल्या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सकाळपासून अजित पवार हे दाखल झालेले आहेत. प्रफुल्ल पटेल सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अजित पवार गटाचे अनेक नेते हे सुनील तटकरेंच्या घरी उपस्थित आहेत आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. एकीकडे अनेक नवनिर्वाचित खासदारांना ज्यांची नावं चर्चेत होती मंत्रिपदासाठी त्यांना फोन गेलेले आहेत पीएमओकडनं, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या खासदारांना फोन गेलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचं नाव अग्रक्रमाने चर्चेत होतं मंत्रिपदासाठी, मात्र अजूनही प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही. त्यांच्याकडनं फोनची प्रतीक्षा केली जाते अशी प्रतिक्रिया त्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना दिली आहे. खरं तर सकाळी 11:30 जे जे मंत्री शपथ घेणार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना चहापानासाठी नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी बोलवलंय, त्यांना आमंत्रण देण्यात आलंय. मात्र असं असताना देखील राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या खासदारांना अद्याप निमंत्रणही मिळालेलं नाही, नाही त्यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कुठलाही फोन पीएमओकडनं करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरेंच्या घरी पोहोचले, ज्या ठिकाणी अजित पवारही उपस्थित आहेत आणि सोबतच प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमका काय निरोप पोहोचवतायत हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.